एम के उल्लासनगर टाउन हॉल में सारा हुसैन नेरल व ग्लैम ब्यूटी एकेडमी द्वारा आयोजित ब्यूटी सेमिनार व ब्राइडल मेकअप कंपटीशन प्रतियोगिता का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं पिंपलास गांव के मेकअप आर्टिस्ट सरस पाटिल पूरे भिवंडी तालुका में ब्यूटिशियन क्षेत्र में प्रसिद्ध माने जाते हैं। तो वहीं इस ब्राइडल मेकअप कंपटीशन प्रतियोगिता में 30 से भी अधिक महिलाओं ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक विजेता महिलाओं को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर डोंबेवली कर फेमस सनी संते, पत्रकार राजेंद्र पाटिल, परीक्षक मीरा मेवा वाला, सारा हुसैन, भोला पाटिल, सरस पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। इस कार्यक्रम का सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सुहास सर ने की। तो वहीं इस कार्यक्रम के माध्यम से मेकअप आर्टिस्ट सरस पाटिल ने विशेष जानकारी देते हुए बताया कि वाटलं तर नव्हतं का पार्लरच्या थ्रोने मी एवढी पुढे जाईन, पण आज कुठे पण गेलं तरी एक वेगळं कोणी आवाज देतं मागून पुढून तर एक चांगलं वाटतं। आणि आज मी महाराष्ट्रभर फिरते, कुठे पण जाते तर स्पेशल म्हणजे असं जेवणासाठी बाहेर नाही जायला लागत, कुठे आमचे स्टुडंट असतात, कोणी आमचे फॉलोअर्स असतात तर ती लोक आवर्जून रिस्पेक्ट करतात। आणि आज खूप चांगलं वाटतं हा फिल्म मला, आणि माझ्या फॅमिलीने पण मला खूप जास्त सपोर्ट केला, माझे हसबंड तर खूपच जास्त सपोर्टिव्ह आहेत, आणि प्लस माझी पार्लरची टीम पण खूप सपोर्टिव्ह आहे, ज्यांच्यावर मी पूर्ण पार्लर टाकून आज एज्युकेशन घेते, बाहेर फिरते आणि खूप जास्त माझी लाईफ स्वतः पण मी खूप जास्त एन्जॉय करते। लोकांचं प्रेम मेकअपविषयी आवड आधी तर एवढी नव्हती, पण आता मेकअप या क्षेत्राला खूप जास्त वाव आहे, खूप जास्त लोक याच्यात इंटरेस्टेड आहेत आणि लोकांची आवड हीच आम्ही सवड करतो आणि खूप आवडीने हा बिझनेस आम्ही करतो। या स्पर्धेमध्ये 30 तरी पार्टिसिपेट होते आणि त्याच्यासाठी परिवेक्षक होतं मीरा मेवावाला, जे इंटरनॅशनल ज्युरी आहेत मेकअपमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं। त्यांनी या स्पर्धेतून 3 फर्स्ट सेकंड थर्ड रनरअप काढले आणि 4 त्यांनी उत्तेजनार्थ बक्षिसं दिली, त्यांना काही कॅश प्राईज आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात। आतापर्यंत माझे बरेच शो झाले, त्याच्यानंतर अजून पण मला बरेच खूप ऑफर्स आहेत सेमिनार आणि वर्कशॉपचे। त्याच्यानंतर आम्ही पुढच्या टायमाला मलेशियाचा विचार करतो, एशिया कपसाठी आमच्या मुलीला रिप्रेझेंट करायचा विचार करते, तर आय होप माझ्या मुली माझ्यासोबत असतील आणि आम्ही एशिया कपमध्ये नक्कीच पार्ट करू नेक्स्ट इयरपर्यंत। मी जेव्हा पण बाहेर गेले तर मी शिक्षणासाठी प्लस फिरणं, एज्युकेशन, एन्जॉय हे सगळं मी स्वतः खूप छान अनुभवलेलं आहे। जरी माझं प्राथमिक एज्युकेशन कमी असेल पण मी या फील्डमध्ये होईल तेवढं शिकते आणि अजूनही शिकत राहणार आहे। खूप छान वाटलं, खूप सक्सेसफुल सेमिनार होता, खूप जास्त क्राऊड होता, जेवढं वाटलं नव्हतं अपेक्षेपेक्षा जास्त लोक आलेली, आणि स्पर्धकांचा पण खूप छान रिस्पॉन्स होता आणि मस्त झालं। ऑल ओव्हर खूप छान प्रोग्राम होता, 11 ते 7 वाजेपर्यंत तरी हा प्रोग्राम चालला आणि कुठेही बोरिंग असं नव्हतं, खूप मस्त वाटलं। पाहुणे थिसली इंद्रसभा भवतानी अप्सरा।